अतिशय सुंदर बांधलाय. पहिल्यांदा मी अश्विनीताई आणि त्यांचे बंधू दोघांचंही कौतुक करते की उत्कृष्ट निरूपण आणि तेवढंच श्रवणीय संगीत. आणि दरवेळेला असं आमच्या आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हल्ली खूप हा चर्चेचा विषय असतो की संस्कृती जपण्यासाठी तुम्ही काय करता, तर मला असं कायम वाटतं की मी हाडाची एच आर आहे, त्यामुळे कॉर्पोरेटमध्ये मला असं वाटतं की प्रत्येकाने रस्त्यावरच उतरलं पाहिजे असं काही गरज नाही आहे. तर असे छोटे छोटे कार्यक्रमसुद्धा खूप सांगून जातात जे पुढच्या पिढीपर्यंत रुजलेले आहेत आणि अनाहतपणे ते असं एक वारसा आपण म्हणतो तशा मायेनी श्रद्धेनी ते पुढे जात राहतात. तुमच्या सगळ्या भगिनींना इथे असलेल्या खूप खूप सलाम की तुम्ही वेळात वेळ काढून प्रत्येकाकडे आवर्जून आणि छान एकदम सजून त्यांनी सुद्धा खूप प्रसन्न वाटतं. आणि इथं वातावरण निर्मिती तुम्ही जी केली आहेत आणि ज्या पॉझिटिव्ह लहरी आल्यात, तर तुमच्या सगळ्यांच्या कार्याला खूप खूप सलाम. कारण का सगळी व्यवधानं सांभाळून घर मूल बाळ सांभाळून स्वतःच्या एका छंदाला एक महत्व द्यायचं आणि त्याच्यासाठी वेळ खर्च करायचा, नुसताच वेळ नाही श्रम. आणि जसं दादांनी सांगितलं की एका टोकापासून, सध्या पुण्यात इतकी सोपी गोष्ट राहिली नाही, एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाणं जवळजवळ 2 तास लागतात कुठेही पोचायला आपला आवरून. सो त्यामुळे तेवढी तयारी आपल्याला घरी घरच्या लेवलला पण करावी लागते. तुम्ही सगळ्यांनी शाब्बास असं स्वतःला म्हणा.